आता जे काही राजकारण झालं आणि आता भाजपचं पुन्हा सरकार प्रस्थापित झालेलं आहे, तर ह्या सगळ्या जे काही घडलं त्याच्यासाठी मग माननीय श्री गिरीश महाजन यांचा फार मोठा हात आहे असं म्हटलं जातं मुंबई? नाही, असं माझा मोठा हात छोटा तसं मला काही म्हणता येणार नाही, पण मी थोडस खालीचा वाटा मी नेहमी उचलत असतो. आपण सुरुवातीला सांगितलं आहे, आम्ही बघतो 70s काळामध्ये पिक्चर मध्ये दिसणारे जे पोलीस असायचे ते कधीच पोलीस वाटायचे असे एवढं मोठं पोस्ट होतं. आता जे पोलीस जरा छान वाटतात. तसंच क्रीडा मंत्री आतापर्यंत जे काही झाले ते काय कधी म्हणजे असे फिट आम्ही बघितलेले नाही. तुम्ही इतकं फिट कसं काय मॅनेज करता, स्वतः फिटनेस कसं मॅनेज करता? हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी विचारला. मी सुरुवातीपासून तसा खेळाडू आहे. शालेय जीवनापासून मी युनिव्हर्सिटीला कॉलेजमध्ये असताना कबड्डी खेळतो, शालेय जीवनात मी व्हॉलीबॉल खो खो खेळायचो, मी कुस्तीगीर होतो कुस्ती खेळायचो आणि मी ऑलराऊंडर होतो. पुणे युनिव्हर्सिटीचा स्टेटच्या टीममध्ये मी खेळायचो. पण तेव्हाही माझ्याबरोबर जे मित्र खेळायचे त्यांचे वजन आता 100 वर आहे. माझं आमचं छोटंसं आमचं मी कलाकार आहे, मी माझं काम आपलं छोटंसं चाललेलं असतं, तरी माझा जे काही मित्र परिवार आहे त्यांना जमा करणं, त्यांची कामं करणं, त्यांना मदत करणं हे मी करत असतो, तर माझी बायको इतकी कटकट करते मला. तर यांच्याकडे येणाऱ्यांची रांग की रांगच्या रांग असणार, इथे थांबले की इकडे आले, इकडे मुंबईत असतील, मुंबईत दिल्लीत असतील, दिल्ली हे कधी 11 तुम्हाला कोणी सांगितलं? खरंच म्हणजे माझ्या या यशामध्ये मला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. सुरुवातीपासून मी महिना महिना इथे नसतो, मग दोन दोन महिने नसतो. गेल्या निवडणुकीमध्ये 4 महिने मी मतदारसंघात काय सुद्धा ठेवला, परंतु जसे माझे कार्यकर्ते अगदी स्वतः उमेदवार असं म्हणून काम करतात आणि त्याचबरोबरीने साधनासुद्धा अगदी माझ्या पेक्षा सुद्धा मतदारसंघात ती जास्त फिरते, ती जास्त फिरते. प्रत्येक लग्न असेल, मरण असेल, हॉस्पिटलचं काम असेल, अपघात झाला असेल, सगळ्या ठिकाणी दोन महिने मी नसलो, पण दररोज 10 खेड्यांवर 8 खेड्यांवर 15 खेड्यांवर ती एकटी गाडी घेऊन फिरत असते. त्याबरोबर खिशात ठेवून मी आणलेला प्रश्न आहे की आता जे काही राजकारण झालं आणि आता भाजपचं पुन्हा सरकार प्रस्थापित झालेलं आहे, तर ह्या सगळ्या जे काही घडलं त्याच्यामध्ये मग माननीय श्री गिरीश महाजन यांचा फार मोठा हात आहे असं म्हटलं जातं मुंबईमध्ये. नाही, असं माझा मोठा हात छोटा तसं मला काही म्हणता येणार नाही, पण मी थोडासा खालीचा वाटा मी नेहमी उचलत असतो. आपण सुरुवातीला सांगितलं आपण सुरुवातीला मला वाटतं की सेंट्रल बोर्ड नाही, गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला मी इरिगेशन आणि मेडिकेशन मिनिस्टर होतो, महत्वाचे खाती त्यावेळेला माझ्याकडे होती, यावेळेला 3 खाती माझ्याकडे आहेत. पण जसे कुठलंही काही असेल, मग मराठा समाजाचा मोर्चा असेल, लो लेवल कर्जमाफीचा मोर्चा असेल, लाल पावटाचा मोर्चा झाला असेल, आमचे माननीय आदरणीय अण्णा आदरे साहेब असतील, कुठलाही मोर्चा असेल, कुठलाही संकट असेल, तर निश्चित मी सामोरं जायचो. देवेंद्रजीचा खूप विश्वास माझ्यावर निश्चित आहे, पक्षाचा विश्वास माझ्यावर आहे आणि त्यामुळे काही झालं तर जा बघून घे हे निश्चित असायचं. आणि मी अतिशय समर्थपणे या सगळ्या गोष्टी हॅन्डल करत होतो आणि म्हणून मला प्रबल शूटर ऑफ बीजेपी, प्रबल शूटर ऑफ गव्हर्नमेंट असंही म्हटलं जात होतं. यावेळेला मात्र जे झालं त्याबद्दल मी काही फार जास्त बोलणार नाही, ते सर्वांना माहीत आहे. पण निश्चित सरकार बदललं याचा आनंद मला आहे, सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या निश्चित आहे. अजून एक छोटासा प्रश्न आहे की कायम आम्ही बघतो 70s काळामध्ये पिक्चरमध्ये दिसणारे जे पोलीस असायचे ते कधीच पोलीस वाटायचे असे एवढं मोठं पोस्ट होतं. आता जे पोलीस जरा छान वाटतात. तसंच क्रीडा मंत्री आतापर्यंत जे काही झाले ते काय कधी म्हणजे असे फिट आम्ही बघितलेले नाही. तुम्ही इतकं फिट कसं काय मॅनेज करता, स्वतःचा फिटनेस कसा मॅनेज करता? हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी विचारला. मी सुरुवातीपासून तसा खेळाडू आहे. शालेय जीवनापासून मी युनिव्हर्सिटीला कॉलेजमध्ये असताना कबड्डी खेळतो, शालेय जीवनात मी व्हॉलीबॉल खो खो खेळायचो, मी कुस्तीगीर होतो कुस्ती खेळायचो आणि मी ऑलराऊंडर होतो. पुणे युनिव्हर्सिटीचा स्टेटच्या टीममध्ये मी खेळायचो. पण तेव्हाही माझ्याबरोबर जे मित्र खेळायचे त्यांचे वजन आता 100 वर आहे, पण मी ते जोपासलं. मी सुरुवातीपासून चांगला खेळाडू होतो म्हणून मला व्यायामाची सवय होती. मी आजही दररोज धावतो, 17 किलोमीटर ज्यावेळी मिळेल तेव्हा मी दररोज 1 तास 1.5 तास सकाळी जिममध्ये असतो, व्यायाम करतो आणि खाण्यापिण्यावर माझे खूप बंधन आहे. मी तेलकट असं वडापाव, भजे, पकोडा, कचोरी, समोसा याला बोट सुद्धा लावत नाही. मी अजिबात मी चहा सुद्धा पित नाही.
मला कुठला व्यसनच नाही. मी आतापर्यंत आता सगळं आपल्याला कल्पना आहे कसं असतो, आता सगळं आपल्याला कल्पना आहे कसं असतो सगळं रोजचं. त्यामुळे मी अजून आजपर्यंत नॉन अल्कोहोल मी कधी दारूला शिवलो नाही. पान, तंबाखू, टोबॅको, चहा सुद्धा माझ्या आयुष्यात अजून शिवलो नाही. मी सुरुवातीपासून जोपासलेला आहे आणि म्हणून मी असा कुठल्या अँगलने पुढारी एवढा सिझर पुढारी अजिबात या ठिकाणी वाटत नाही. पण या निमित्ताने मी माझ्या दोन मित्रांनाही आवाहन करणार आहे, विनंती मी नेहमी करतो की तुम्ही व्यायामाची सवय जर तुम्हाला लागली तर तुम्ही व्यसनापासून लांब राहता, व्यसनांपासून लांब राहता. आणि मला वाटतं ते आपण राहावं, कारण आजची पिढी आपण जर बघितली तर मलाही खूप कधीतरी वाईट वाटतं इतकं ते विमल, कमल, सुमन, माणिकचंद काय काय टोबॅको खात असतात, सगळ्या कॉलेजच्या महाविद्यालयातल्या भिंती सुद्धा रंगवत असतात, संध्याकाळी बघितलं बारमध्ये केव्हाचा दारूची दुकानं फुल असतात, मग देशीची असतील का विदेशीची असतील. मला वाटतं शरीर याची सुद्धा आपण जोपासली पाहिजे, सगळ्या व्यसनापासून आपण लांब राहिलं पाहिजे. आज माझं काम मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे, माझ्या मतदारसंघात कुणी आजारी पडलं मग त्याला 5 लाख लागू द्या का 10 लाख रुपये खर्च लागू द्या, त्या दिवसात 5 हजार रुपये नसतील मी मुंबईला नेऊन 10 लाख रुपयाचं ऑपरेशन मोफत करून त्याला घरापर्यंत सोडून देतो. मोठं काम आहे माझ्या असं. कुठे ऍक्सिडेंट झाला, कुठे अपघात झाला, काही झाला तर पेशंटला त्याच्या घरच्या लोकांची आठवणी येत नाही, त्यांना आमची आठवण येते की गरज नाही, त्याला भाऊ ना सांगा, फोन करा, आमची ॲम्ब्युलन्स आहेत, आमची सेवा आहे. माझे खूप जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, ते 24 तास हे काम करत असतात. 24 तास आम्ही काम करतो. 6 वेळा निवडून येणं एवढं सोपं नाही आहे, पण आम्ही कामाच्या बळावर जीवाला जीव देणारे आमचे कार्यकर्ते, आम्ही त्याच्या जीवाला जीव देतो आणि म्हणून सगळं हे इतक्या वेळ आम्ही या ठिकाणी निवडून येतो आणि लोकांची सेवा करतो. जामनेर शहरामध्ये मात्र मी निश्चित सांगितलं या निमित्ताने की खूप काही करायचं आहे. आपण सांगितलं सुंदर शहर आहे, पण अजून मला ते महाराष्ट्रात नंबर 1 करायचं आहे. अरे वा, नंबर 1 करायचं. स्पोर्टच्या क्षेत्रात मी परवा अंबानीजींना भेटलो, आनंद अंबानी माझा खूप जवळचे संबंध आहेत, त्यांनी मला सांगितलं की मी काहीतरी करा गावात, काहीतरी करा गावात, माझ्याकडून CSR मधून पैसे घेऊन जा. त्यांनी मला सांगितलं 100 कोटी घ्या, 50 कोटी घ्या, मोठे मोठे देऊ नका. मला एक सुंदर एक मला एक ग्राउंड करायचं आहे, मला एक स्पोर्ट्ससाठी सगळ्या मुलांसाठी. आमच्याकडे पोलीस भरतीचे खूप विद्यार्थी आहेत, मुलं आहेत आणि त्यांना पळायला जागा नाही, त्यांना ट्रॅक नाही आणि म्हणून एक चांगलं क्रीडा संकुल अतिशय चांगलं. आणि मग त्यांनी सांगितलं की 25 करोड रुपये लेके जा वर एक बढिया क्रीडा संकुल असते गव्हर्नमेंट बरं परवाच होतं माझं बोलणं. आणि मी संकल्प केला की या वर्षभरामध्ये आपल्या जामनेर शहरामध्ये उत्कृष्ट असं क्रीडा संकुल, छोटा स्विमिंग पूल असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल, रेसलिंग कुस्तीची बॅट असेल, 4 कबड्डीचे मैदान असतील, लॉन टेनिस, आता धाबे वगैरे लागतात, हायवेवर मोठमोठ्या हॉटेल उघडलेले आहेत. पण त्यावेळेला तसं नव्हतं, त्यावेळेला शेव उरबरे घेतले, कांदे घेतले किलोभर, की मग आम्ही सायकल घेऊन तिकडे जायचो, मग त्याला ते द्यायचो, रस्त्यापासून झाडाखाली कुठेतरी खायचो आणि पुन्हा प्रवासाला लागायचो. असा त्यावेळेचा सगळा कार्यक्रम असायचा. पण आता आता खूप बदललेला आहे, आता कार्यकर्त्यांना गाड्या AC लागतात, धाब्यावर मला जावं लागतं, खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी अगदी आहेत. पण निश्चित माझे कार्यकर्ते अतिशय जीवापाड प्रेम करणारे, जीव वाहून टाकणारे माझ्यावर आमच्यावर कार्यकर्ते आहेत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे एकाच पक्षामध्ये सुरुवातीपासून एकच झेंडा मी घेतला आणि तो हिंदुत्वाचा झेंडा, भारतीय जनता पक्षाचा झेंडा. इथे आम्ही इतके गुण्यागोविंदांनी राहतो की इथे नगरपालिका, इथे आमचे 29 सदस्य आहेत, 29 BJP चे 100%. क्वा करून सगळे आम्ही 29 आहोत. इथे 8 मुस्लिम सदस्य आहेत, मोठा समाज आहे, 33% जवळपास समाजाचा मुस्लिम बांधव यांनी राहतात. ते 8 सदस्य ते कमलाध्यक्ष नाव निवडून देतात. हे महाराष्ट्रामध्ये फक्त जामनेरमध्ये जाऊ. जोरदार काय झालं पाहिजे. वहिनी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी खरं सांगू का, माझं आमचं छोटस आमचं मी कलाकार आहे, मी माझं काम आपलं छोटं चाललेलं असतं, तरी माझा जे काही मित्र परिवार आहे त्यांना जमा करणं, त्यांची कामं करणं, त्यांना मदत करणं हे मी करत असतो, तर माझी बायको इतकी कटकट करते मला. तर यांच्याकडे तर येणाऱ्यांची रांग की रांग अच्छा रांग असणार, इथे थांबले की इकडे आले, इकडे मुंबईत असतील, मुंबईत दिल्लीत असतील, दिल्ली. तुम्ही हे कसं मॅनेज करता सर? हे कटकट करते तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या या यशामध्ये मला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल, सुरुवातीपासून
मी महिना महिना पण इथे नसतो, दोन दोन महिने नसतो. गेल्या निवडणुकीमध्ये 4 महिने मी मतदारसंघात पाय सुद्धा ठेवला नाही, परंतु जसे माझे कार्यकर्ते अगदी स्वतः उमेदवार असं म्हणून काम करतात आणि त्याचबरोबरीने साधना सुद्धा अगदी माझ्यापेक्षा सुद्धा मतदारसंघात ती जास्त फिरते, ती जास्त फिरते. प्रत्येक लग्न असेल, मरण असेल, हॉस्पिटलचं काम असेल, अपघात झाला असेल, सगळ्या ठिकाणी 2 महिने मी कसं पण दररोज 10 खेड्यावर, 8 खेड्यावर, 15 खेड्यावर ती एकटी गाडी घेऊन फिरत असते. आमचे कार्यकर्ते आमचे प्रमुख चरण गालते म्हणून आमचे मित्र जुने ज्येष्ठ आमचे सदस्य परवाच होता माझं बोलणं. आणि मी संकल्प केला की या वर्षभरामध्ये आपल्या जामनेर शहरामध्ये उत्कृष्ट असं क्रीडा संकुल, म्हणजे छोटा स्विमिंग पूल असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल, रेसलिंग कुस्तीची बॅट असेल, 4 कबड्डीचे मैदान असतील, लॉन टेनिस असेल आणि सिंथेटिक ट्रॅक 8 कोटी रुपयाचा फक्त पडण्यासाठी तो सिंथेटिक ट्रॅक मी या गावामध्ये करणार आहे. तो हे माझं एक स्वप्न आहे, ते आपण करतोय. आमच्याकडे सकाळी जर तुम्ही असाल तिथे सोनबर्डी टेकडी आहे आमच्या समोर, या ठिकाणी त्या ठिकाणी जवळपास 2.5-3 कोटी रुपये खर्च करून आम्ही एक गार्डन आणि मस्त मंदिर बांधलेलं आहे, सुंदर आहे. अरे जिल्ह्यातून 2-3 जण लोक तिथे बघा. मी आता पुन्हा त्या ठिकाणी 15 कोटी 25 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि अतिशय सुंदर म्हणजे 4-5 जिल्ह्यामध्ये नसेल असं मंदिर आणि आमची तिथली व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो. MIDC इकडे काढले अनेक गोष्टी आहेत, आता ती वेळ नाही आम्हाला तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे. जैन बाबूजी आता ते बाबूजी करायला फोटो आणि ते माझ्या विरोधामध्ये प्रमोदजींना म्हटलं प्रमोदजी आजच्याहून साखर वाटतंय माझ्या खिशात 5-10 हजार रुपये सुद्धा नाही, ते कसं काय लढणार. त्यांनी सांगितलं वर्गणी जमा कर, पैसे माग आणि निवडणूक लढ. आणि मी पहिल्यांदा निवडणूक लढलो 95 साली, पहिल्यांदा निवडून आलो. दुसऱ्यांदा बाबूजी पुन्हा खूप चिडले होते आमचे, माझे खूप चांगले संबंध आहेत त्यांचे. त्यांनी सांगितलं आता तू कसा निवडून तो मी बघतो. मी दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आलो, उभा राहिलो, निवडून आलो. 2 वेळा निवडायला त्यांनी सांगितलं की तू सडाच्छाप माणूस आहे, तू टपरीच्छाप आहे, तू कुठेही बसतो, कुठेही उठतो, लोकांचे कामं कुठेही रस्त्यावर करतो, कुठेही सह्या करतो, मला ते जमणार नाही आणि म्हणून तू लोकप्रिय झाला. आणि खरं मी टपरीवर बसून पत्र लिहायचो, हातगाडीवर उभं राहून त्या बसून त्या ठिकाणी पत्र लिहित असायचो, रस्त्यातच लोकांना भेटत असायचो. पहिले 5-10 वर्ष कार्यालयमध्ये जाऊन होतं आणि एक लोकाभिमुख झालो. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा मी निवडून लढलो, त्यावेळेला बाबूजी माझ्यासमोर नव्हते. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, 6व्यांदा आणि विशेष आहे मी पहिल्यांदा 12 हजारमध्ये निवडून आलो, नंतर 16 हजारांनी आलो, तिसऱ्यांदा मी 19 हजारांनी आलो, चौथ्यांदा मी 23 हजारांनी आलो, चौथ्यांदा मी, पाचव्यांदा मी 28 हजारांनी आलो आणि आता 6व्यांदा मी 24 हजार मतांनी निवडून आलो. भरपूर प्रेम मला माझ्या मित्रांनी, विशेष करून माझे तरुण मित्र, म्हणजे मी अजून तरुणच आहे, यांनी मला दिलं, आमच्या मतदारांनी मला दिलं. 6 वेळा यांनी मला निवडलं आणि त्याचबरोबर माझी पत्नी साधना ही माझ्या आधी जिल्हा परिषद सदस्य झाली. 91 साली जिल्हा परिषदची जागा राखीव झाली जामनेर शहरातली, त्यावेळेला ग्रामपंचायत होती, पण हिला तिकीट दिलं. ही पण 1, 2, 3, 4, 5, 6 ही पण 6 वेळा या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि खूप भरभरून प्रेम लोकांनी जनतेने या तालुक्यातला. प्रचाराबद्दल पण आम्ही ऐकलंय की काहीतरी चुरमुऱ्यांची पोतं घेऊन असं काहीतरी कुरमुऱ्यांचं पोतं घेऊन प्रचार व्हायचा त्यावेळेला. सुरुवातीला तसंच होत, सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही प्रचाराला जायचो मला आठवतं, गुणवंतराव सरोजे होते त्यावेळेला, बोरुले साहेब जनता पक्षाचे आमचे उमेदवार होते, वायजी महाजन सर होते. त्यावेळेला प्रचाराला गेलं की आता सरकार, आताचा काळ बदललेला आहे, आता दाबे वगैरे लागतात. त्यांचं चांगुलपणासारखं सांगायचं आमच्याकडे सगळे कार्यकर्ते इथे धनादन धनादन सांगायला लागतील त्यांच्या ते चांगले गुण काय. तुम्ही आम्हाला त्यांचा एक वाईट गुण सांगा. नाही पण एवढ्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करून करायच्या राहून गेल्या असं वाटतं का? एवढ्या एवढ्या फास्ट मोठं एवढं करिअर, एवढं बिझी आयुष्य, झोप वेळेवर होत नाही, जेवण वेळेवर होत नाही, रोज झोपायला 2-3 वाजतात, कार्यकर्ते असतात, लोकच असतात, कुठे जाते आणि जेवणाचं मग काही पत्ताच असतो. जेव्हा वेळ, मी व्यायाम करतो पण जेवण आणि झोप वेळेवर
ते जर मी वेळ केलं ना तर मग मी बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सुद्धा उतरू शकतो. मला असं वाटतं की अजून एक खरा राऊंड असायचा माझ्या कार्यक्रमात की कोणातरी फोन लावायचा, पण मला असं वाटतं त्या फोन लावण्याचंच त्यांनी आता सांगितलं. तरुणाईला त्यांनी फोन जणू काही लावला आणि जे संदेश द्यायचा आहे की बॉडी बिल्डिंग आणि हे करा हा अतिशय छान संदेश तुम्ही दिलेला आहे. माझा छोटासा हा मुलाखतीचा कार्यक्रम संपवताना माझ्याकडे येणाऱ्या माणसाला मी गिफ्ट हॅम्पर द्यायचो आणि मी एक गिफ्ट द्यायचो माझ्याकडनं. मी तुमच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आणलेलं आहे, पण हे गिफ्ट कुणाला कोणालाच माहीत नाहीये. हे गिफ्ट आहे, एक सरप्राईज आहे, आणि हे सरप्राईज तयार करण्यासाठी मला जी साथ मिळाली त्यांची मी नाव त्यांचं मी आवर्जून नाव घेईन. हे सरप्राईज नगरसेवक नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 37 श्री मुकेशजी शहाणे यांनी, हे तुमचेच मुकेश शहाणे जे आहेत हे तुमचे शिष्य आहेत, आणि त्यांनी मला हा हे सरप्राईज बनवण्यासाठी ह्या खूप छान मदत केली. आणि हे सरप्राईज आहे की गिरीश भवनवरती मंदार सुळकर यांनी लिहिलेलं आणि वरुण लिखिते यांनी कंपोज केलेलं आणि मी स्टुडिओमध्ये गायलेलं असं एक ओरिजिनल गाणं मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. अजून कसं बघू हा, नाही तुम्ही बसून तुम्ही इथेच उभे राहा तर मजा येणार त्या गाण्याला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.